श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर बघा, 19 तारखेला आहे गणेश चतुर्थी आणि ज्यावेळेस आपण गणपती बाप्पांना आपल्या घरामध्ये आगमन करत असतो किंवा आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना करत असतो, तर गणपती बाप्पा घरामध्ये आणण्याअगोदरच आपल्याला हा एक उपाय करायचा आहे। गणपती बाप्पांवरनं आपल्याला ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे। तर आता हे आपल्याला काय करायचं आहे, तर गणपती बाप्पांचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहावा, गणपती बाप्पांनी आपल्या घरामध्ये जे काही 10 दिवस ते राहणार आहे तर अगदी सुखासमाधानाचे आपले दिवस जावे आणि आपल्या घराभोवती जे काही इडापिडा आहे, जे काही दारिद्र्य आहे, तर ते सर्व दूर जावं यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे। या उपायामुळे बघा आपल्या इच्छापूर्तीसुद्धा होणार आहेत, त्याचबरोबर ज्या काही अडचणी आपल्याला येत आहेत, जे काही दोष आपल्याला येत आहेत, जे काही संकट आपल्याला येत आहेत, तर ते साक्षात गणपती बाप्पा आपल्या अडचणी दोष संकटे सर्व दूर करणार आहेत। तर असा हा अतिशय प्रभावी उपाय ज्यावेळेस आपण गणपती बाप्पांना आपल्या घरामध्ये घेणार आहोत तर त्यावेळेस करायचा आहे। प्रत्येक घराला काही ना काही दोष असतो, मग तो नजर दोष असेल, कटकट असेल, वाईट बाधा असेल किंवा अनेक कोणते दोष असतील, त्यामध्ये घरामध्ये खूप भांडण होत असतं, नवरा बायकोचं भांडण होत असतं, नवरा मुलांचं भांडण होत असतं, मुलं बायकोचं ऐकत नाही, नवरा मुलांचं ऐकत नाही, किंवा अशा अनेकच गोष्टी असतात की घरामध्ये सततच आजारपण चालू असतं आणि हे आजारपण काही केल्या तरी संपत नाही, सारखंच आजारपण, आणि ह्यामध्येच आपल्या घरामध्ये जी काही लक्ष्मी येते तर ती निघून जात असते, कोणत्या ना कोणत्या अडचणीतून ही लक्ष्मी निघून जात असते। तर आपल्याला हा एक उपाय करायचा आहे। यामुळे आपल्या घरातील लक्ष्मीसुद्धा स्थिर होणार आहे आणि लक्ष्मी स्थिर झाल्यामुळे जे काही दारिद्र्य आपल्या अवतीभोवती आहे, म्हणजे आपण पण 1 लाख रुपये जर महिन्याला कमवत असेल आणि महिन्याच्या शेवटपर्यंत जर आपल्याकडे 1 रुपया तरी उरत नसेल तर याचा काहीच अर्थ हा नसतो। तर त्यामुळे आपल्याला लक्ष्मी स्थिर प्राप्तीसाठी आपण हा उपाय करत आहोत। घराची जी काही इडापीड आहे, जे काही दोष आहे, शत्रुबाध आहे, तर ते सर्व दूर करण्यासाठी आपण हा उपाय करत आहोत। तर गणपती बाप्पा हे सर्वांच्याच आवडतीचे देवता असतात, बुद्धीचे देवता, त्याचबरोबर संकटमोचन आणि विघ्नहर्ता अशा अनेक नावांनी आपण गणपती बाप्पांना ओळखत असतो। ज्या वेळेस आपण गणपती बाप्पांची घरामध्ये स्थापना करणार आहोत, तर आता गणपती बाप्पा आणताना तर आपण काय करत असतो की गणपती बाप्पांची मूर्ती ही एखाद्या छान रुमालाने, स्वच्छ रुमालाने वगैरे झाकून आणत असतो, कारण आपल्या गणपती बाप्पांवरती कोणाचीही वाईट दृष्टी पडू नये, तर त्यामुळे आपण गणपती बाप्पांना झाकून आणत असतो। त्यानंतर बघा, गणपती बाप्पा आपण घरामध्ये आल्यानंतर म्हणजे दरवाजामध्येच आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर काय करायचं आहे, प्रथम जो माणूस गणपती घेऊन आलेला आहे तर त्याच्या पायांवरती आपल्याला पाणी टाकायचं आहे। पाणी टाकल्यानंतर त्याला आपल्याला गंध लावायचा आहे, त्यानंतर थोडेसे अक्षदा टाकायचे आहेत आणि त्यानंतर गणपती बाप्पांवरनं आपल्याला एक सगट पोळी, ज्याला आपण चपाती अशी म्हणतो बघा, तर ती चपाती उतरून टाकायची आहे। तर आता बघा कशी उतरवायची आहे, ही एका हातामध्ये आपल्याला तांब्याभर पाणी घ्यायचं आहे, दुसऱ्या हातामध्ये आपल्याला चपाती घ्यायची आहे। चपाती आणि तांब्याभर पाणी आपल्याला काय करायचं आहे, एका हातामध्ये चपाती आणि एका हातामध्ये पाणी असं घेतल्यानंतर 3 वेळेस ही जी चपाती आहे आणि हा जो तांब्या आहे गोल पूर्ण आपल्या गणपती बाप्पांवरनं आपल्याला फिरवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ही जी चपाती आहे तर ती आपल्याला बाहेर टाकून द्यायची आहे, जिथे कुठे कुत्रा वगैरे असेल, कोणी एखादा पक्षी प्राणी वगैरे काही खाऊन घेईल तर अशा ठिकाणी आपल्याला ही चपाती टाकून द्यायची आहे। आणि गणपती बाप्पांना म्हणायचं आहे की माझ्या घराची जी काही इडापिडा आहे तर ती तू घेऊन जा किंवा दूर कर, किंवा माझ्या घराचे जे काही दोष आहे तर ते दोष दूर कर, अशी आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे। गणपती बाप्पांची ज्या वेळेस आपण खूप श्रद्धेने सेवा करत असतो तर ते त्या श्रद्धेला धावून येतच असतात। तर हा एक उपाय करायला अजिबात विसरू नका। गणपती बाप्पा ज्या वेळेस आपल्या घरामध्ये येणार आहे तर ती चपाती आपल्याला ओवाळून टाकायची आहे। यामुळे बघा सर्व सुख आपल्या घरामध्ये येणार आहे, जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर जाणार आहेत। साक्षात 10 दिवस आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा बसणार आहेत आणि असं केल्यामुळे डायरेक्टली आपल्या घराचीच नजर आपण उतरवून टाकतो
दाखवत आहोत अशी याची भावना असते। तर त्यामुळे हा उपाय प्रत्येकाने करा, फक्त एक चपाती, मग ती तुम्हाला बघा, तुम्ही शिळी चपाती वगैरे घेऊ नका, अगदी ताजी चपाती घ्या। ताजी चपाती म्हणजे तुम्ही जर सकाळी बनवून ठेवलेली असेल चपाती तर ती घेतली तरी चालेल, पण मग रात्री केलेली चपाती वगैरे आपल्याला घेता येणार नाही। सकाळची जी चपाती आहे तर ती घेऊन आपल्याला हा उपाय करायचा आहे। बघा, अशा प्रकारे केल्यानंतर ती चपाती एखाद्या पक्ष्याला, एखाद्या प्राण्याला, एखाद्या कुत्र्याला तुमच्या घरापासून बाहेर गेल्यानंतर जिथे कुठे तुम्हाला जागा असेल तर तिथे ती चपाती टाकायची आहे, किंवा एखाद्या झाडाखाली टाकली तरीही चालेल, की तिथे मुंग्या किडे वगैरे ती चपाती खाऊन घेतील। आणि ते ज्यावेळेस पक्षी प्राणी हे खाऊन घेतात नाही चपाती वगैरे, त्यावेळेस ते आपली इडापीड असते, जे काही दारिद्र्य असतं तर ते दूर व्हायला मदत होते। तर अशा प्रकारे आपल्याला हा एक उपाय करायचा आहे। नक्की बघा, तुम्हाला अनुभव येईल की जे काही संकट आपल्या भोवती येत होते तर ते संकट दूर होत आहेत, जे काही दारिद्र्य आपल्या भोवती येत होतं तर ते दारिद्र्यसुद्धा दूर होत आहेत। त्याचबरोबर आपल्या भरपूर अशा इच्छा होतात की त्या इच्छाच पूर्ण होत नव्हत्या, तर त्या इच्छासुद्धा तुमच्या पूर्ण होणार आहेत। तर असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे। आणि ह्या उपायामुळे बघा, अगदी तुम्हाला उपाय केल्यानंतरच तुमच्या घरामध्ये खूप छान तुम्हाला फरक जाणवेल, की तुम्हाला तुमच्या घरामध्ये खूप फ्रेश वातावरण निर्माण झाल्यासारखं वाटेल, तुम्हाला तुमच्या घरामध्ये कोणत्याच प्रकारची निगेटिव्ह एनर्जी ही वाटणार नाही। आणि हे जे 10 दिवस आहेत तर ते अगदी सुखात, समाधानात, ऐश्वर्यात आणि आनंदात निघून जातील। तर अशा प्रकारे हा उपाय करायला अजिबात विसरू नका। नक्की गणपती बाप्पा तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या या 10 दिवसात नक्की पूर्ण करतील। फक्त श्रद्धेने आणि विश्वासाने त्यांच्यावरती विश्वास ठेवून त्यांची सेवा करा, त्यांची आराधना करा, नक्की तुम्हाला अनुभव येईल। झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा। श्री स्वामी समर्थ।